नमस्कार, मी विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बंगालच्या उपसागरातील रेलमेल चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु किनारपट्टी आणि मलनाड भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दिशेने जात असल्याने त्याचा थेट परिणाम कर्नाटकवर होणार नाही. पुढील दोन दिवस कल्याण कर्नाटक भागामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील भागात पावसाचं प्रमाण कमी होईल, मात्र हलका आणि मध्यम पाऊस कायम आहे. जानेवारी ते मार्च या काळात मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने चिंता निर्माण झाली होती, मात्र मे महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने भीती दूर झाली आहे. राज्यात पावसाने नेहमीपेक्षा जास्त हजेरी लावली असून मान्सूनचा पाऊस नियमित होणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. तिरुपतीला जाताना कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याकडेला कार उलटल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. राणेबेन्नूर तालुक्यातील हलगिरी बायपास जवळ गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुरेश वय 45, ऐश्वर्या वय 22, प्रमिळा वय 25 आणि चैतन्य वय 7 सर्वजण राहणार हावेरी अशी मृतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की सर्व तिरुपतीच्या दर्शनासाठी हावेरीवरून कारने जात होते. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेला उलटली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी दावणगिरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याची माहिती मिळताच राणेबेन्नूर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अळवान गलीतील हानामारी दगडफेक प्रकरणी एकूण 2 गुन्हे नोंदविण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी अन्य लोकांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. शापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अळवान गली इथे क्रिकेटच्या खेळात दरम्यान लहान मुलांमधील भांडणाचं पर्यावसन हानामारी आणि दगडफेकीच्या घटनेत झालं. सदर घटनेची माहिती मिळताच शापूर पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळली, परिस्थिती पूर्व पदावर आणली. या संदर्भात एकूण 2 FIR नोंदविण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. उपलब्ध CCTV फुटेजची आम्ही पडताळणी करत आहोत. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांचीही ओळख पटवली जात आहे. एकंदरच शहरातील परिस्थिती सामान्य आहे. सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिला. सांब्रा येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त पुढे ढकलण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला आज शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन व आखाड्याचं पूजन करून झाल्यानंतर कुस्तीला मोठ्या धिमाकात सुरुवात झाली. हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी परिसरातील कुस्तीप्रेमींची अलोट गर्दी झाली होती. या कुस्ती मैदानाचं आमच्या तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकेवाळी यांनी सांगितले की कोणी जातीय दंगली केल्यास आम्ही कडक कारवाई करू अशी माहिती शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली. बेळगाव शहरातील अळवान गली येथे लहान मुले क्रिकेट खेळत असताना सुरू झालेली हानामारी मोठ्यांच्यात वाढली आणि 2 गटांमध्ये दगडफेक झाली. या दंगली प्रकरणी शापूर पोलीस स्थानकात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुले क्रिकेट खेळत असताना सुरू झालेल्या या भांडणाच्या या प्रकरणाला जातीय धर्माच्या रंगात पाहू नये. काही लोक जातीय धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चुकीचं आहे. मंत्री सतीश जारकेवाळी यांनी जनतेला आवाहनही केलं की आपण सर्वांनी एकजूट आणि सतर्क राहूया. कोणत्याही परिसरात बेकायदेशीर कृत्य होत असल्यास त्याची माहिती पोलीस विभागाला द्यावी व कोणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन केलं. सांब्रा येथे आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ग्रामस्थांना औषध वितरण करण्यात आलं. येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रेची बुधवारी सांगता झाली. यात्रेनंतर गावामध्ये रोगराई पसरू नये म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतमध्ये बैठक घेतली व बैठकीनंतर गावामध्ये आरोग्य शिबिर बोलावून स्वच्छता मोहीम राबवली. यात्रा काळामध्ये अनेकांना उलटी जुलाबाचा त्रास होण्याची शक्यता असते, तसेच पूर्व खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीनं गावामध्ये घरोघरी भेट देऊन सर्वांना औषधाचं वितरण केलं व स्वच्छ पाणी पिण्याचं आवाहन केलं. बेळगाव तालुक्यात सध्या वळीवचा पाऊस होऊ लागला आहे. काही गावांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपला गळती लागली आहे, त्यामुळे पावसाचे व गटारीचे पाणी थेट पाईपमधून जाऊ लागले आहे. अनेक आजारांचं कारण हे अशुद्ध पाणी आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शुद्ध पाणी पिण्यावर भर दिला पाहिजेत. पाणी हे आपलं जीवन आहे,
अनेक आजार रोगराई अशुद्ध पाण्यामुळे होतात यावर साऱ्यांचाच विश्वास आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा मिळावा यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांपूर्वी गावामध्ये शुद्ध पाणी पिण्याची यंत्रणा बसवली आहेत. मात्र किती गावामध्ये हे शुद्ध पाणी पुरवठा करणारे यंत्र चालू आहेत याची पाहणी आणि तपासणी कोण करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. मच्छे वागोडे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागून गेले होते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघातांच्या घटनाही घडल्या होत्या. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच दांबरीकरांसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं आवाज उठवण्यात आला. अखेर युवा समितीच्या प्रयत्नांना यश आले असून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी यांनी युवा समितीच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देत मच्छे वागोडे दुरुस्ती संदर्भात आवश्यक पावले उचलावीत अशी सूचना करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून वळीवच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 3 दिवसांपासून तालुक्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात वळीवच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र खरीपाची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे थांबली आहेत. जर पुढील 5 ते 6 दिवस पाऊस न झाल्यास खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू होऊन त्यानंतर पेरणी होणार आहे. यावर्षी शासनाच्या आकडेवारीनुसार 32,000 हेक्टर भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यातील 20% शेतीवरचं कुरीन पेरणी करण्यात येते. तर गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांनी नट्टीची लागवड करण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे पेरणी करून मशागतीची कामे करण्यापेक्षा नट्टी लावून भात उत्पादन जास्तीत जास्त घेण्याचा कल शेतकऱ्यांचा अलीकडे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यात दुष्काळ तसेच अतिवृष्टीबाबत सामान्य नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार खानापूर तालुक्यातील आपत्कालीन कंट्रोल रूम निर्माण करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. शासन तालुक्यासाठी आपदग्रस्त व्यवस्थेसाठी खानापूर तहसीलदार कार्यालयात कंट्रोल रूम निर्माण करण्यात आली असून तालुक्यातील अतिवृष्टी तसेच इतर आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भात व मदतीसाठी खानापूर तालुका तहसीलदार कार्यालयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रूमशी संपर्क साधून अडचण नोंद करण्यात यावी. तसेच आपत्कालीन कंट्रोल रूमच्या 08336222225 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे. हुबळी धारवाड येथील अंजली अंबेगेर खून प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था राजीव एम यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी मादिक दंडोर समाजाने एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकेवाडी यांच्याकडे केली. मादिक दंडोर समाजाचे नेते यल्लाप्पा हुदली, गोपी बळ्ळारी, फकीरा तळवार, करेप्पा मादर, प्रकाश मल्लूर व बाबू पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मंत्री महोदयांकडे पोहोचवण्याचं आश्वासन दिलं. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवारी 26 मे रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर गोवा व्यास येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये 1986 साली कन्नड सक्तीच्या आंदोलन प्रसंगी कर्नाटक सरकारने केलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमा भागातील 9 समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 जून रोजी हिंडलगा येथे होणाऱ्या कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा या बैठकीला आजीमाजी लोकप्रतिनिधी, समितीचे कार्यकर्ते आणि महिलांनी वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं. पंढरपूरला जाताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या कांचुली तालुका खानापूर येथे एका तरुणाचा मृत्यू झाला. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. विलास ज्योतिबा मोतीचे वय 27 राहणार अल्लोळी कांचुली तालुका खानापूर असं त्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. गेल्या रविवारी 19 मे रोजी परकनकट्टी जवळ धावत्या रेल्वेतून पडून विलास गंभीर जखमी झाला होता. रात्री ही घटना घडली असली तरी प्रत्यक्ष सकाळी ती उघडकीस आली. जखमी विलासला सुरुवातीला गोकाक येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवघरात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला. विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.